हेडलाइन से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी करता सोनाई पशु आहार म्हणजे दुग्ध उत्पादन दमदार। मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने आपलीच माणसं आपल्या संघावर सोडायचं ठरवलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्यात माती घालू नका, जरांगे पाटलाने नारायण राणेंना खडसावलं। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, कायदा पारित करा, मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्या, या प्रवर्गाला 50% बसवा। राजगुरुनगर मधल्या सभेत जरांगे पाटलांची मागणी। आंदोलनाची पुढची दिशा 22 ऑक्टोबरला ठरवणार आणि काय करायचं ते सांगणार, जरांगे पाटलांची खेड मधील सभेत घोषणा। कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हरकत काय, ज्यांना पाहिजे त्यांनी घ्यावं, ज्यांना नको त्यांनी घेऊ नये, जरांगे पाटलांचा नारायण राणे नटोला। 2020ला ललित पाटील ससूनमध्ये 14 दिवसांच्या रिमांडमध्ये, त्यावेळेला ललितची चौकशी का नाही, नाशिक शिवसेनेचा शहर प्रमुख असल्यानं सवलत मिळाली का, फडणवीसांचा सवाल। ललित कुणाच्या कृपेनं 9 महिने ससूनमध्ये होता, रुग्णालयातून बाहेरही जायचा, तेव्हा गृहमंत्रालय काय करत होतं, अनिल देशमुखांचा फडणवीसांना प्रतिसवाल। ललित पाटील प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री की मुख्यमंत्री जबाबदार, आता तुम्हीच ठरवा नार्को टेस्ट कुणाची करायची, फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। फडणवीसांनी मुद्द्याचं बोलावं अन्यथा गुद्द्यावर यावं लागेल। ड्रग्स रॅकेटमधून मंत्र्यांना किती खोके मिळाले, नांदगावमधून कोण हप्ते घेत होतं, संजय राऊतांचा सवाल। उलटा चोर कोतवाल कुडाटे, नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या मोर्चावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। माझ्याकडे सर्व कागदपत्र, आरोप करणाऱ्यांचा बुरखा फाडणार, सगळ्यांना एक्सपोज करणार, राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांचा इशारा। फडणवीस धमक्या काय देताय, मी पुन्हा तुरुंगात जायला तयार, संजय राऊतांचा फडणवीसांना थेट इशारा। ललित रुग्णालयामध्ये असताना अनेक वेळेला प्रज्ञा कांबळेला भेटला, ड्रग्ज प्रकरणातील पैशाने प्रज्ञाकडून मोबाईल आणि गाड्या खरेदी, पुणे पोलिसांचा कोर्टात खुलासा। कंत्राटी भरतीचं पाप महाविकास आघाडीचं, पापाचं ओझं आम्ही का उचलायचं, पवारांच्या आशीर्वादानेच कंत्राटी भरतीला मान्यता, फडणवीसांचा हल्ला बोल, कंत्राटी भरती संदर्भातील जीआर रद्द, फडणवीसांची घोषणा। स्वतःच्या सरकारचं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांचे आरोप, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची फडणवीसांवर जोरदार टीका। उद्या सकाळी 9:30 पर्यंत माफी मागा अन्यथा आंदोलन, 52 काँग्रेससह पवार ठाकरेंना इशारा, तर 52 फडणवीसांच्याच घरावर मोर्चा काढा, अरविंद सावंतांचा पलटवार। आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियान प्रकरणामध्ये तपास थांबल्याची खोटी माहिती दिली, हायकोर्टात राशिद खान यांच्याकडून अर्ज दाखल। केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेमध्ये गोंधळ, मराठा आंदोलकांकडून भारती पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।